या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। वीस कलमे, चाळीस कलमे, आठ कलमे, पाच कलमे कार्यक्रमाच्या घोषणा केल्या, पण देशातल्या गावाभरून मजदूर शेतकऱ्याचे गरीब असते, दलित, आदिवासी, मुसलमानाची गरीब असते, पण या देशामध्ये काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, सेनेच्या पदांची आणि जनतेची मात्र गरीब असते। कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला मेडिकल कॉलेज, बी एड कॉलेज, कोणाला बी एड कॉलेज, तुम्हाला प्राथमिक शाळा, शिक्षकांना अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी काँग्रेसची रोजगार हे सांगायचं। आणि आता काँग्रेसवाले प्रचार करत आहे की भारतीय जनता पार्टीला जर 4 जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार, बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचं प्रश्न उद्भवतो। आणि ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 10 न्यायमूर्तींचं खंडपीठ होत, त्यांनी निर्णय दिला होता, माझे रेकॉर्ड आहे की सायलेंट फीचर ऑफ द कॉन्स्टिट्युशन कंपनीचे आपल्या घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत। ही मूलभूत तत्व कोणती होती? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच, हे कोणतेही सरकार आलं, कोणी प्रधानमंत्री झाला तरी बदलावाचा त्याला अधिकार नाही, हा निर्णय सुप्रीम कोर्टात। म्हणजे बाकीचे 3-5 आहे त्यामध्ये ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय दिला, ज्यामुळे 75 साली इमर्जन्सी लागली, त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाचा धज्जा उडवला, स्वतःच्या स्वार्थाकरता संविधानाला तोड घालून टाकलं, आणि 77 साली ज्यावेळी पुन्हा जनता पार्टीचं राज्य आलं, पूर्ण संविधान पुन्हा सुधारण्याचं काम पार्लमेंटमध्ये या सगळ्या सुधारणा करण्याचं काम जनता पार्टीचं करणं। पण आता हे सांगायचं की बाबासाहेबांचं संविधान बदलणं, मला सांगा खरं म्हणजे या चोराचा विचार आहे, उलटा चोर बसवतो बाहेर, की ज्यांनी संविधानाचा दर्जा उघडला ते आता इकडे आपल्याकडे येऊन आपला खोटा प्रचार करतात। मुसलमानांना सांगतात हे बीजेपीवाले खतरनाक आहे, ये चुन कर आएंगे तो आपको पकड़ा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना से संदिग्ध हो गया। मतलब अपन सांगा भारत सरकार का सतत योजना है, उज्ज्वला योजना में गैस सिलेंडर की सुविधा सगा गरीब लोग का मिल रहा है, आयुष्य योजना का फायदा सगा का मिल रहा, महाराष्ट्र सरकार का लाखी बहन योजना में अपना सगा महिलाना महिन्याला पैसे मिळून आले, कधी या योजनेच्या खाली लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही? सबका साथ, सबका प्रयास, सबका विकास आणि सबका विश्वास या सूत्रावर आम्ही जात, पंत, धर्म, भाषेच्या आधारावर कधी कोणाला डिस्क्रिमिनेट केलं। आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात पाहतो, आपण बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांची जात पाहतो का? आपण तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अक्कलकोटचे आपले स्वामीजी, या सरकारमध्ये गाडगे महाराज,
गजानन महाराज ज्या संतांनी आपल्याला दिशा दिली, संस्कार दिले, आपण त्यांची जात पाहतो का? संत कपाणी जात नाही. माणसाचा मोठेपणे जात पंत धर्म भाषेवर अवलंबून नाही आहे. माणसाचं मोठेपण त्याचं काम कर्तृत्व आणि गुणवत्तेच्या आधारावर आहे याचा आमचा. या समाजातून सुवाची अस्पृष्टता जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे. आणि या समाजामध्ये खऱ्या अर्थाने समता, आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे तीन महत्वाचे दिवे आहे, राष्ट्रवाद, राष्ट्र सर्वोपरी. या राष्ट्रामध्ये इंटरनल एक्सटर्नल सिक्युरिटी यामध्ये आपण देशाचे रक्षण केलं पाहिजे. या देशाची सर्वांगीण प्रगती आणि विकास झाला पाहिजे. या देशाची खाली ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनली पाहिजे. हा देश आत्मनिर्भर भारत बनला पाहिजे. हा देश विश्वगुरु बनला पाहिजे आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था झाली पाहिजे या राष्ट्राकरता, या मातृभूमीकरता. सेतू बंधनमध्ये आत्ताच मी आलो होतो. आश्रयाचा आरोपी तो मंजूर आहे. टेंडर निघालेल्या घर पावडर झालेल्या काळाच्या पाहिजे सुटेल त्याचं काम सुरू होईल. सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवेच्या अलर्यामध्ये सोलापूर शहरासाठी नॉर्थ पर 29 किलोमीटरचा आणि साऊथ पर 33 किलोमीटर याची तरतूद करण्यात आली असून त्याचा भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे आणि या स्पर्मुळे NH इंटर कनेक्शन मिळणार आहे आणि सोलापूर भागाला डायरेक्ट त्या हायवेला जोडता येईल. सोलापूर शहरातील जुना पुन्हा नाकाचे पत्रकार भवन, बोरमणे नाकाचे पत्रकार उड्डाणपूर याची लांबी 12.50 किलोमीटर आहे. त्याची किंमत 1100 कोटी रुपये. याची मागणी बऱ्याच दिवसापासून मंजूर पण केला पण शेवटी लँड ऍक्विझिशनचा प्रश्न होता. महानगरपालिकेने जे करायचं होतं ते झालं नाही. नगरकाम प्रकल्पातून लँड ऍक्विझिशन करण्याचा प्रयत्न होता. आपल्या आमदार प्रयत्न करत होतं पण ते काम अजूनपर्यंत या ठिकाणी ऍक्शन आली आणि म्हणून आता मी तो अन्युअल प्लॅनमध्ये कॉन्ट्रॅक्टर घेऊन गेला. पण अन्युअल प्लॅनमध्ये त्याला आता मंजुरी देत आहे आणि लवकरच तेही काम सुरू होईल आणि या उड्डाण पुलामुळे कोल्हापूर शहरामध्ये फार मोठा ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम सुटला. मला अतिशय आनंद आहे की या शहराचा या जिल्ह्याचा झपाटून विकास होतो. आता बापूंनी मागणी केल्याप्रमाणे लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी बनला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता आणि त्यावेळी म्हणलं की तुम्ही महाराष्ट्र सरकारकडनं माझा काही प्रस्ताव पाहिला आणि आत्ताच मला त्यांनी सांगितलं की उदय सावंत जे उद्योगमंत्री आहे त्यांनी प्रस्ताव दिलेला. मी जेव्हा 23 तारखेनंतर दिल्लीत जाईल तेव्हा लॉजिस्टिक पार्क मंजूर करून देईल असा त्यांना विचार होता. मला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो. या दिवसामध्ये पाण्यावर उतरणारं विमान आणण्याचे संधी मला मी स्वतःचं विमान जसं मुंबईच्या समुद्रात उतरलो आणि त्यानंतर प्रधानमंत्री देखील त्या विमानात प्रवास केला आणि आता उड्डाण स्कीममध्ये या विमानाला देखील परवानगी मिळालेली आहे. सोलापूरच्या विमानतळाच्या मागचे टीमने अडचण होती तेव्हा मी बापूंना एकदा सुचवलं होतं की इथल्या जवळच्या एखाद्या तलावात विमान उतरता आलं तर 18 ते 22 सीटरचं विमान उतरवता आलं तर तुमची सोय होईल. तर मी आता हवेत उडणारी बस पाहिजे. मी आता नागपूरला आमच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे की 132 सीटर 11 मीटरची बस एअर कंडिशन. मी यशवंतमालेमध्ये गेलो होतो, कोणा कंपनीमध्ये गेलो होतो, तिथे मी ती बस पाहिली की मी टाटाच्या इंजिनला फोन केला. टाटाचं आणि कोणाचं जॉईंट मेडिकल करून दिलं आणि ती बस जी आहे ती एअर कंडिशन बस आहे, एक्झिक्युटिव्ह चेअरचा आहे. प्रत्येक चेअरवर टीव्ही आहे आणि विमानात जशी एअर होस्टेस असते तशी बस सगळे बस होते आणि चहा पाणी असतेची सोय आणि ही बस जी आहे बसपासून उभी राहिली की वरतून फ्लॅश चार्जर खाली येईल
अर्धा घंटा बस चार्ज होईल आणि पुन्हा 40 किलोमीटर जाईल असा पहिला प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट नागपुरात मंजूर केलेला आहे आणि त्याचं काम सुरू होणार आहे. मी तुम्हाला विश्वास आहे नागपूरचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याकरता सोलापूरकरता मी ही योजना नक्की घेऊ आणि या फक्त डिझेलच्या बसपेक्षा 30% कमी मी 3-7 करोड रुपये केबल कार कनेक्शन रेल्वे यांच्या प्रपोजल माझ्याकडे काही कामाला सुरुवात आणि अनेक ठिकाणी आपला पहाडावरती जायचं असेल किंवा शहरामध्ये देखील 2 लाख करोडची मानेच दिल्लीमध्ये आम्ही अशा प्रकारे आकाशात चालणारी बस पण सुरू करणार. हा देश बदलतो. या देशामध्ये जो उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन या देशामध्ये अनेक भागात उद्योग व्यवसाय झाला. उद्योग व्यापार झाला, शेतीची प्रगती झाली, रोजगाराची निर्मिती झाली आणि रोजगाराची निर्मिती झाली तर गरिबी उत्पादी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवयांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिली साठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076. मोहम्मद सोहेल, 8149278745.